या सापाचा आवाज हा स्पेशल कुकर सारखा येत असतो निसे आप मध्ये का कुठे देवर इकडचे देवर देवर आता कुठे आत मध्ये गेला कोपऱ्यात बघा रात्रीचे दोन वाजले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर मित्रांनो आपला नवीन चॅनल आहे या अगोदरचा आपला सेव अॅनिमल अकोले हा जो युट्यूब चॅनल होता त्याला थोडासा प्रॉब्लेम आला त्यामुळे आपण हा चॅनल चालू केलेला आहे तर मित्रांनो आता आपण स्नेक रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे अकोल्यामधील तांबोळ या ठिकाणी जवळपास 8 ते 9 किलोमीटर रात्रीचे जवळपास 2 वाजून गेले आहे तुम्हाला ते या ठिकाणी घटायला दिसत आहे तुम्ही टाइम पाहू शकता 2 जवळपास 3 वाजत आलेले आहेत आपण स्नेक रेस्क्यू करण्यासाठी अकोल्यातून 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती तांबूळ मध्ये आलेलो आहे तर कधी कधी म्हणतात की पाळीव प्राणी घरात असणे खूप गरजेचं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे रात्रीचा टाइम आहे आणि 2 च्या सुमारास रात्री मांजरीच्या निदर्शनास एक साप आला होता जो एक विषारी साप आहे रसल स्वाइपर म्हणून ज्याला म्हटलं होतं मित्रांनो पाहू शकता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर आहेत देवघराच्या खाली हा विषारी प्रजातीमधला गोना जातीचा साप येऊन बसलेला आहे मित्रांनो हा जो घोणस आहे हा या ठिकाणी देवघराच्या खाली येऊन बसलेला आहे तर मांजरीच्या निदर्शनास आल्यानंतर हे या घरातल्या लोकांच्या लक्षात आले की घरात साप आलेला आहे आणि तो या ठिकाणी येऊन बसलेला आहे तुम्ही पहा आपण त्या सापाला या ठिकाणावरून रेस्क्यू करतो तर घोणस हा जो साप आहे हा विषारी असून खूप चिरकोर साप आहे तर त्याला जर रात्रीचा टाइम असेल निशाचर वर्गातील साप आहे त्यामुळे रात्रीचा शक्यतो शिकारीसाठी बाहेर येत असतो आणि बाहेर आल्यानंतर एखादा सर्पमित्र जर त्याला पकडण्यासाठी गेला तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगू इच्छितो की हा जो साप आहे हा कधी चावेल याचा नियम नसतो त्यामुळे जर हा साप कधी रात्रीच्या वेळेस रेस्क्यू करण्यासाठी जर गेले तर कदाचित हात न लावता त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करा कारण हा जो साप आहे याचा स्पीडही खूप आहे आणि या सापाचा आवाज कुकरच्या शिट्टीप्रमाणे येत असतो आता सध्याला तुम्हाला आवाज ऐकायला येईल या सापाचा आवाज हा स्पेशल कुकर सारखा येत असतो निशाचर वर्गातला अतिशय चिडकून साप आहे तर अशा प्रकारे हा जो साप आहे हा पण बॅग मध्ये पॅक केलेला आहे तर तुम्ही सापाचा आवाज ऐकला असेल खूप घातक साप आहे जवळपास 2 वाजलेले आहे